हे स्टुडंट दिस इज पूजा भोसले हिर सो इन थडेज लेक्चर वी आर गोईंग टू कंटिन्यू द नेक्स्ट पॉईंट ऑफ अवर थर्ड चॅप्टर दॅट इज सेक्स अँड इज कंपोजिशन ओके सी पूर्ण वर्ल्डचा जर विचार केला तर आपल्या देशाचं जे पॉप्युलेशन आहे ते खूप जास्त आहे येत्या लक्षात ॲज कम्पेअर टू जिओग्राफिकल एरिया आपण कितीतरी जास्त प्रमाणामध्ये आपल्याकडे पॉप्युलेशन अवेलेबल आहे येथे लक्षात टू पॉईंट फोर पर्सेंट जिओग्राफिकल एरिया आपण या ठिकाणी काय करतो रिझर्व करतो बट आपल्याकडे जी पॉप्युलेशन आहे ती जगाच्या पॉप्युलेशनच्या सतरा टक्के इतकी पाहायला मिळते याचा अर्थ स्पष्ट आहे की आपल्याकडे पॉप्युलेशन खूप जास्त आहे ॲज कम्पेअर टू जिओग्राफिकल एरिया बट वॉट इज मीन बाय सेक्स अँड एज कम्पोजिशन सी सेक्स सेक्स रेशो म्हणजे काय असतं की पूर्ण देशामध्ये आपल्याकडे पर थाउजंड मेलसोबत किती स्त्रिया म्हणजे फिमेल अवेलेबल आहेत हे त्या लक्षात इट मीन्स दॅट दी रेशो ऑफ फिमेल्स पर थाउजंड मेल्स याला काय म्हटलं जातं सेक्स रेशो इन इंडिया ओके okay? <coughs> तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला पाहायला मिळेल की सेक्स रेशो कशा पद्धतीचा आहे आपल्या भारतामध्ये किंवा आत्तापर्यंतचा जो रेशो आपल्याला पाहायला मिळतो त्यामध्ये काय बदल झालेला आहे ओके सी अ डिस्टर्बिंग रिवल्युशन ऑफ नाईन्टीन नाईंटी वन सेन्सेस इज द डिक्लाइन इन द रेशो ऑफ फिमेल्स पर थाउजंड मेल्स ओके द सेक्स रेशो डिक्लाइन फ्रॉम 934 हंड्रेड अँड थर्टी फोर इन अ नाईनटीन एटी वन टू नाईन हंड्रेड अँड ट्वेंटी नाईन इन नाईनटीन नाईन्टी वन ओके अशा पद्धतीचा डिक्लाइन तुम्हाला पहिल्या स्टेपमध्ये पाहायला मिळेल पहा या ठिकाणी तुमच्याकडे एक ग्राफ आहे या ग्राफमध्ये आपण एकोणीसशे एक, एक पासून दोन हजार एक पर्यंतचे रेशो किंवा एकोणीसशे एक पासून दोन हजार एक पर्यंत कशा पद्धतीने हा रेशो चेंज होत गेलेला आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल आज दोन हजार अकरामध्ये जर तुम्ही पाहिलात तर हा रेशो नाईन हंड्रेड अँड फोर्टी आहे जो मी शेवटी तुम्हाला सांगेल ओके आत्ता आपण पाहूया की या ग्राफमध्ये जे अवेलेबल डाटा आहे आपल्याकडे त्याची स्टडी कशी करता येईल ओके okay. सी uh, एकोणीसशे एकमध्ये किती आहेत तर नऊशे बहात्तर म्हणजे की एक हजार मेल मागे नऊशे बहात्तर फिमेल अवेलेबल होत्या म्हणजे ही कंडिशन थोडीशी बेटर मानता येईल आपण सध्या जी स्टडी करतो हो, आहोत तो ओवरऑल कंट्रीची पाहतो आहोत येथे लक्षात म्हणजे ॲव्हरेज आपण सांगतो जर तुम्ही स्टेट वाईज ही स्टडी करत असाल तर तुम्हाला पाहायला मिळेल की या म्हणजे हजारापेक्षा जास्त स्त्रिया अवेलेबल असलेले स्टेटसुद्धा आपल्याकडे आहेत फॉर एक्झाम्पल केरला तर केरळामध्ये काय आहे तर आपल्याकडे केरळमध्ये स्त्रियांची संख्या ही पुरुषांच्या संख्येपेक्षा जास्त पाहायला मिळेल म्हणजे एक हजार जर त्या ठिकाणी पुरुष असतील तर एक हजार थर्टी फोर काहीतरी त्यात तिकडे फिमेल्स अवेलेबल आहेत येथे लक्षात म्हणजे की एक हजारापेक्षा जास्त फिमेल्स तुम्हाला तिकडे पाहायला मिळतील हे देखील आपल्या भारतामध्ये अवेलेबल आहे बट हे जे तुम्हाला या ठिकाणी जो डाटा दिसतो आहे हा डाटा हा ॲव्हरेजचा आहे येथे लक्षात पूर्ण स्टेटला एकत्र कॅल्क्युलेट करून ॲव्हरेज काढल्यानंतर आपल्या भारतामध्ये हजार मेलमागे नऊशे बहात्तर फिमेल्स पाहायला मिळतात ओके तर ही कंडिशन होती एकोणीसशे एकमधली नाइनटीन वनमधली ओके देन काय झालं यामध्ये डिक्लाइन होणं स्टार्ट झालं ती कंडिशन बेटर होती एकोणीसशे एकची कंडिशन कशी होती तर बेटर होती आताच आपण सांगितलेलं आहे की डे बाय डे परत काय होत गेलं तर डिक्लाईन होत गेलेलं आहे रेशो ओके सो वॉट इट शोज शोज अ कंटिन्युअस ट्रेंड टूवार्ड्स अ डिक्लाइन इन सेक्स रेशो ओके सी However, the overall trend of sex ratio in the country since 1901 also shows a continuous trend towards a decline in 2000. एलेवन ओके देर इज अ स्लाईट इम्प्रुवमेंट इन द पोर्शन ऑफ फिमेल्स टू नाईन हंड्रेड अँड फोर्टी ओके तर काय झालेलं आहे या डाटामध्ये तुम्हाला स्पष्ट कळेल ओके okay? नऊशे बहात्तर वर्ण एकोणीसशे अकरापर्यंत काय झालेलं आहे तर नऊशे चौसष्ट इतके झालेलं आहे परत हेच नाईन हंड्रेड अँड फिफ्टी फाय तुम्हाला नाईनटीन ट्वेंटी वनमध्ये पाहायला मिळेल परत काय झालेलं आहे नाईन्टीन थर्टी वनमध्ये नऊशे पन्नास सेम आपण तुम्ही जर डाटा व्यवस्थित स्टडी केला तर तुम्हाला हा सरळ सरळ या ठिकाणी डिक्लाईन होत असलेला या ठिकाणी काय रेशो तुम्हाला डिक्लाईन होत असलेला त्या ठिकाणी दिसणार आहे इट मीन्स दॅट की हा ट्रेंड या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल तर नाईनटीन फोर्टी वनपर्यंत हा कंटिन्युअसली डिक्लाइन होत गेलेला आहे त्यानंतर मात्र एक या काळासाठी फक्त काय झालेलं आहे थोडासा वाढलेला आहे बट परत आणखीन काय झालेलं आहे डिक्लाईन होणं स्टार्ट झालेलं आहे येत्या लक्षात म्हणजे जर सरळ पाहता जर एखाद्या गोष्टी यातल्या एखादं वर्ष जर तुम्ही इग्नोर केलं थोडंफार चेंजेसने तर हे टोटली काय म्हणता येईल तुम्हाला डिक्लाईन होत गेलेलं आहे जर तुम्ही एकोणीसशे एकचं जर कंपॅरिझन केलं तर हा रेशो तुम्हाला काय होत चा, चाल चाललेला दिसेल तर डिक्लाईन होत चाललेलाच दिसणार आहे बट दोन हजार अकरापासून तुम्हाला ही कंडिशन थोडीशी चांगली म्हणजे बेटर होत चाललेली दिसणार आहे पहा दोन हजार एकमध्ये काय झालेला आहे तर हा रेशो डिक्लाइन होण्याऐवजी काय झालेलं आहे इकडे वरती जाताना तुम्हाला दिसत आहे त्यानंतर दोन हजार अकरा ओके या ठिकाणी मी लिहिते दोन हजार अकरामध्ये मात्र काय झालेलं आहे तर नाईन हंड्रेड अँड फोर्टी इतका आपल्याला सेक्स रेशो पाहायला मिळेल ओके दोन हरा दोन हजार अकराचा जर तुम्ही सेक्स रेशो पाहिला तर तो नाईन हंड्रेड अँड फोर्टी इतका पाहायला मिळेल Okay, see despite our loud professions of the success of mother and child health program during the previous decade and the care of the girl child, the scenario as presented by the census indicate the failure of these programs. Okay, uh, despite we are at uh, the the good level, it uh, shows that the program is आत्ता मी तुम्हाला सांगितले की मदर अँड चाईल्ड हेल्थ हा जो प्रोग्राम आहे त्या प्रोग्रामचा जितका इफेक्ट व्हायला हवा होता तितका तुम्हाला या ठिकाणी पाह पाहायला मिळणार नाही त्यामुळे काय म्हटलेलं आहे सरळ सरळ या ठिकाणी की फेलियर आपल्याला फेस करावं लागलेलं आहे ओके सी अमॉंग द वेरियस स्टेट्स ऑफ इंडिया ओके okay, आता स्टेट्सचा जर तुम्ही विचार केला तर केरळ अलोन शोज अ हायर प्रपोर्शन ऑफ फिमेल्स ओके okay? केरळमध्ये हे जे प्रपोर्शन आहे ते जास्त पाहायला मिळतं पहा मी आता सांगितलं होतं तुम्हाला इट इज वन uh, थाउजंड अँड एटी फोर पर थाउजंड मेल्स इन टू थाउजंड एलेवन जर दोन हजार अकराचा विचार केला तर केरळ हा असं स्टेट आहे ज्या ठिकाणी फिमेलची संख्या ही मेलच्या संख्येपेक्षा चौऱ्याऐंशीने जास्त आहे म्हणजे एक हजार मेल मागे एक हजार चौऱ्याऐंशी इतक्या फिमेल तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील तर ही कंडिशन केरळमध्ये आहे सी इन हिमाचल प्रदेश देर इज अ डिस्टिंक्ट इम्प्रूवमेंट ओवर नाईन्टीन एटी वन लेवल अँड द सेक्स रेशो हॅज इम्प्रूव्ड

सॉरी नऊशे शहाण्णव इतकी पाहायला मिळते एक हजार पुरुषामागे नऊशे शहाण्णव स्त्रिया एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये हिमाचल प्रदेशमध्ये पाहायला मिळतात बट देर इज अ डिक्लाइन okay? लॅट ओके त्यानंतर मात्र डिक्लाईन तुम्हाला पाहायला मिळेल दोन हजार अकरामध्ये हिमाचल प्रदेशमध्ये नऊशे चौऱ्याहत्तर इतक्या स्त्रिया अवेलेबल आहेत एक हजार मेलमागे येते लक्षात म्हणजे काय तर नऊशे शहाण्णव वर्ण नऊशे चौऱ्याहत्तर इतकी संख्या तुम्हाला दोन हजार अकरामध्ये पाहायला मिळते पण हा कशा पद्धतीने हा जो ग्राफ आहे तो वर्क करतो आहे अगोदर काय आहे तर जास्त संख्या होती स्त्रियांची ती कमी कमी होत चाललेली तुम्हाला पाहायला मिळेल द स्टेट विच आर लोअर दॅन द नॅशनल ॲव्हरेज व्हॉट इज द नॅशनल ॲव्हरेज दोन हजार अकराचं जे नॅशनल ॲव्हरेज आहे ते नऊशे चाळीस आहे येथे लक्षात एक हजार पुरुषामागे नऊशे चाळीस स्त्रिया आहेत हे आपलं नॅशनल ॲव्हरेज आहे दोन हजार अकराचं तर या ॲव्हरेजपेक्षा पण कमी स्त्रियांची संख्या असणारे स्टेटसुद्धा आपल्या देशामध्ये आहेत ज्या पद्धतीनं केरळ आपण पाहिलं जे की ॲव्हरेजपेक्षा जास्त आहे म्हणजे नऊशे चाळीसपेक्षा कितीतरी जास्त आहे त्याचबरोबर पुरुषांपेक्षा ही जास्त संख्या त्या ठिकाणी पाहायला मिळते असे स्टेटसुद्धा आहेत तर त्याचबरोबर असे स्टेटसुद्धा तुम्ही पाहू शकता ज्यांची संख्या ज्या स्टेटमध्ये स्त्रियांची संख्या ही आपल्या नॅशनल ॲव्हरेजपेक्षा ही कमी पाहायला मिळते असे कुठले राज्य आहेत पहा राजस्थान आहे राजस्थानची कंडिशन सगळ्यांनाच माहिती आहे आपल्याला बिहार आहे उत्तर प्रदेश आहे <coughs> सॉरी उत्तर प्रदेश आहे गुजरात आहे महाराष्ट्र मध्य प्रदेश पंजाब अँड हरियाणा हे अशी स्टेट आहेत जिथे ॲव्हरेजपेक्षाही कमी फिमेलची संख्या पाहायला मिळते देर इज अ शार्प डिटोरिएशन ऑफ सेक्स रिशो इन बिहार ओके okay, कुठं बिहारमध्ये ओके फ्रॉम नाईन्टीन फोर्टी सिक्स इन अ नाईन्टीन एटी वन टू नाईन्टीन सिक्स्टीन इन अ टू थाउजंड एलेवन बघा कशा पद्धतीची बिहारची संख्या किंवा कशा पद्धतीची कंडिशन बिहारमध्ये आहे तर नऊशे शेहेचाळीस इतके एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये फिमेलची संख्या होती जी दोन हजार अकरामध्ये नऊशे सोळा म्हणजे अतिशय कमी झालेली पाहायला मिळते येते लक्षात म्हणजे एवढी तीस ट तीस इतकी संख्या त्या ठिकाणी कमी पाहायला मिळते दोन हजार अकरापर्यंत इन पंजाब यू पी अँड हरियाणा फिमेल्स अकाउंट फॉर बिटवीन एट हंड्रेड अँड सेवन्टी सेवन टू नाईन हंड्रेड अँड एट पर वन थाउजंड मेल ओके अशी कंडिशन त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता म्हणजे काय तर पंजाब यू पी अँड हरियाणा या ठिकाणी रेशो तर बेटर होत चाललेला आहे बट स्टील तो ॲव्हरेज नॅशनल ॲव्हरेजपेक्षा कमी आहे म्हणजे आठशे सत्या सत्ता सत्याहत्तर होती आठशे सत्याहत्तर एट हंड्रेड अँड सेवन्टी सेवन होती ती नाईन हंड्रेड अँड एट म्हणजे बेटर सिच्युएशन झालेली आहे बट स्टील ती नाईन हंड्रेड अँड फोर्टीपेक्षा कमी आहे असं या ठिकाणी सांगितलेलं तुम्हाला पाहायला मिळेल ओके सी दिस इज द क्लिअर कट डाटा ऑफ द वर्ल्ड हे देखील आपण या ठिकाणी स्टडी करणार आहोत जर तुम्ही हा डाटा पूर्ण व्यवस्थित पाहिला तर तुम्हाला लक्षात येईल की ॲग्रिगेट सेक्स रेशो हॅज डिक्लाइन इन द वर्ल्ड फ्रॉम नाईन हंड्रेड अँड एटी सिक्स टू नाईन हंड्रेड अँड एटी फोर इट इज नॉट जस्ट इन आवर इंडिया इट इज ॲट द वर्ल्ड लेवल दॅट की सेक्स रेशो जो आहे तो डिक्लाईन केलेला आहे नाईन हंड्रेड अँड एटी सिक्सपासून किती झालं आहे नाईन हंड्रेड अँड एटी फोर असा झालेला पाहायला मिळतो बट इंडिया ब्राझील रशिया बांगलादेश जापान अँड एव पाकिस्तान हॅव शोन अँड इम्प्रुवमेंट इन दी सेक्स रेशो ओके जरी ही सिच्युएशन तुम्हाला पाहायला मिळत असेल तर तुम्ही हा जर डाटा व्यवस्थित स्टडी केला तर तुमच्या लक्षात येईल की इंडिया ब्राझील रशिया बांगलादेश जापान आणि पाकिस्तानमध्ये मात्र इम्प्रुवमेंट पाहायला मिळते ओके सी देर इज नो डाऊट दॅट द फिमेल फर्टर्स हॅज बीन प्रूवड टू बी अ बायोलॉजिकली स्ट्रॉंगर दॅन द मेल ओके तर मेलपेक्षा uh, काय असतात तर बायोलॉजिकली फिमेल ह्या स्ट्रॉंग पाहायला मिळतात का पहा देर इज एव्हरी लाईकलीहूड ऑफ वुमेन टू लिव्ह लाँगर दॅन मेन इट इज क्लिअर दॅट की विमेन ह्या मेनपेक्षा जास्त काळ जगतात दे दिस इज अ एव्हिडन्स बाय द फॅक्ट दॅट इन द ॲडव्हान्स वेस्टर्न कंट्रीज द पोर्शन ऑफ विमेन इन अ टोटल पॉप्युलेशन इज हायर दॅन दॅट ऑफ मेल्स ओके तर हे क्लिअर आहे इवन आपल्या देशामध्ये सुद्धा तुम्ही जर पाहिलात तर स्त्रिया जास्त जगतात पुरुषांपेक्षा हेच तुम्हाला वेस्टर्न कंट्रीजमध्ये सुद्धा पाहायला मिळेल इन इंडिया वन हंड्रेड अँड एट वन हंड्रेड अँड एट फिमेल्स आर बॉर्न पर हंड्रेड मेल्स ओके आणि जगण्याच्या कंडिशनमध्ये किंवा असं म्हणता येईल की जन्माच्या बेसवरती जर तुम्ही पाहत असाल तर शंभर मेल्स मागे एकशे आठ स्त्रियांचा जन्म होतो but the loss of more females due to insufficient attention and care to them after birth a relatively higher portion of deaths among females at the time of puberty due to a functional derangement and a high death rate among women in the reproductive age bracket 11 to 19 on account of early marriage, explains to a sufficient degree the fact the biological superior females is not in a position to maintain the trend of excess of females at birth on account of prevalence of social and economic factors which work against its spices. Okay, it is clear that the main reason why uh, local marriages not e the यामुळे मेलपेक्षा फिल्स फिमेलचा जन्म जास्त जरी होत असला तरी त्या जास्त जगत नाहीत हे ते लक्षात हे मेन रिझन त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल ॲज अ कॉन्सिक्वेन्सेस फिमेल पर थाउजंड मेल्स वेअर ओनली नाईन हंड्रेड अँड फोर्टी ॲट द टाईम ऑफ टू थाउजंड एलेवन सेन्सेस इन इंडिया वाईल इन रशिया इट वॉज वन थाउजंड अँड वन हंड्रेड अँड फोर्टी ओके इन जापान इट इज वन थाउजंड अँड फोर्टी वन अँड यू एस ए इट इज वन थाउजंड अँड ट्वेंटी नाईन येते लक्षात काय डाटा सांगतोय आपल्याला तर डाटा सांगतोय की आपल्या देशामध्ये दे ॲव्हरेज किती आहे नाईन हंड्रेड अँड फोर्टीचं दोन हजार अकरामध्ये बट तुम्ही इतर देशांचं पाहिलं तर रशियाचं एक हजार एकशे चाळीस आहे जपानचं एक हजार एक्केचाळीस आहे आणि यू एस ए एक हजार एकोणतीसवरती एक एक तुम्हाला पाहायला मिळतो येते लक्षात म्हणजे काय तर जन्म तर आपल्याकडे जास्त आहे स्त्रियांचा जा जन्म आपल्याकडे जास्त आहे बट त्यांची व्यवस्थित काळजी न घेतल्यामुळे म्हणजे इन्सफेसियंट अटेन्शन आहे त्यांच्याकडे किंवा त्यांच्या व्यवस्थित केअर न घेतल्यामुळे मरण्यामध्ये स्त्रियांची संख्या ही तुम्हाला जास्त पाहायला मिळते ओके तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे बायोलॉजिकली त्या सुपेरियर फिमेल्स नाहीत अशा पोजिशनमध्ये त्या नाही आहेत की त्या जगतील व्यवस्थित येते लक्षात आणि किंवा त्या संगोपन करू शकतील स्त्रियांचं या सगळ्या गोष्टींमुळे आपण इतर देशाच्या कम्पॅरिझननी खूपच मागे पाहायला मिळतो ओके okay, ओके okay. पहा तुम्ही जर हा डाटा व्यवस्थित पाहिला तर पुरुषांपेक्षा जास्त स्त्रिया अवेलेबल आहेत हे स्पष्ट तुम्हाला कळेल इतर देशामध्ये वेस्टर्न कंट्रीजमध्ये ओके सो दिस इज ऑल डाटा रिलेटेड टू द वर्ल्ड नाव सी द एज कंपोजिशन ओके हे जे कम्पोजिशन तुम्ही पाहिल्यात आता ते काय होतं सेक्स विषयी होतं म्हणजे काय तर स्त्रियांची संख्या आणि पुरुषांची संख्या व्हॉट अबाउट द एज कंपोजिशन सी हा डाटा जो आहे तो एज कंपोजिशनशी रिलेट करतो काय डाटा सांगतोय पहा पर्सेंटेज डिस्ट्रीब्युशन ऑफ इंडियाज पॉप्युलेशन बाय एज ग्रुप ओके कशा पद्धतीचं डिस्ट्रीब्युशन आपल्याला पॉप्युलेशनचं पाहायला मिळतं आपल्या देशामध्ये अकॉर्डिंग टू द एज ग्रुप या ठिकाणी जो डाटा तो 14, age, आहे तो आपण डिवाईड केलेला आहे तीन ग्रुपमध्ये ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता झिरो टू फोर्टीन झिरो एजपासून फोर्टीन एज इतकं असलेले जे चाईल्ड आहेत जे आपल्याकडे अवेलेबल चाईल्ड आहेत किंवा संख्या जी आहे ती कशा पद्धतीची आहे त्यानंतर पंधरा ते साठ इतकं वयोमान असलेल्या लोकांची संख्या किती आहे आणि त्यापेक्षा जास्त येते लक्षात साठ किंवा साठपेक्षा जास्त एज असलेल्यांची संख्या कशी आहे तर हे एज कंपोजिशन तुम्हाला या ठिकाणी स्टडी करायला मिळणार आहे सी द स्टडी ऑफ एज कंपोजिशन इज हेल्पफुल इन डिटर्माइनिंग द पोर्शन ऑफ द लेबल फोर्स इन द टोटल पॉप्युलेशन ओके दिस एज कंपोजिशन हेल्प टू नो दॅट की कुठल्या एजचे लोक आपल्याकडे जास्त अवेलेबल आहेत इट मीन्स दॅट की आपल्याकडे जे ह्युमन रिसोर्स आहे येत्या लक्षात आपल्याकडे पॉप्युलेशन तर खूप जास्त आहे बट ॲक्च्युअलमध्ये ते वर्किंग पॉप्युलेशन आहे का जर ते वर्किंग पॉप्युलेशन असेल तरच आपण त्यांना काय म्हणू शकतो की ते आपल्यासाठी ह्युमन रिसोर्सेस आहेत ओके okay. रिसंटली ते आपल्यासाठी काय आहेत ह्युमन रिसोर्सेस आहेत तर हे स्टडी करण्यासाठी एज कंपोजिशन स्टडी करणं गरजेचं आहे अँड इस्टिमेट ऑफ द लेबर फोर्स इन इंडिया इज मेड इन टू थाउजंड वन सेन्सेस रिपोर्ट ओके द वर्किंग एज ऑफ द पॉप्युलेशन इज कन्सिडर्ड ॲज फिफ्टीन टू सिक्स्टी आपल्याकडे चौदा वर्षापर्यंत काय आहे तर शिक्षण घेणं कंपल्सरी आहे इट मीन्स दॅट की वर्किंग एज हे कुठलं मानलं जातं पंधरा ते साठमध्ये ओके ऑन धिस बेसिस प पर्सेंटेज डिस्ट्रीब्युशन ऑफ इंडियाज पॉप्युलेशन इज अ शोज इन दिस टेबल ओके या टेबलमध्ये तुम्हाला हे कंपोजिशन पाहायला मिळेल व्यवस्थित तुम्ही समजू शकता की पहा दोन हजार सॉरी एकोणीसशे अकरामध्ये काय सिच्युएशन होती पहा या ठिकाणी अडोतीस पॉईंट आठ टक्के हे झिरो टू फोर्टीन एजमधल्यांची संख्या होते म्हणजे शंभरपैकी अडोतीस टक्के जे आपल्याकडे पॉप्युलेशन होतं ते झिरो टू फोर्टीन एजमधलं होतं पंधरा ते साठ या वयोमानाची संख्या किती होती साठ टक्के होती आणि त्यापेक्षाही जास्त म्हणजे की जे की बिलकुलच वर्किंगसाठी उपयोगी नसलेलं पॉप्युलेशन किती होतं ते वन पर्सेंट होतं त्यामुळे असं म्हणू शकतात की एकोणीसशे अकरामध्ये आपल्याकडे यंग पॉप्युलेशन जास्त होते म्हणजे साठ टक्के इतकी पाहायला मिळते एकोणीसशे एकवीसमध्ये किती झाली ती फिफ्टी नाईन झालेली आहे नाईन्टीन थर्टी वनमध्ये अगेन ती सिक्स्टीपर्यंत गेली आहे दोन हजार एक जर तुम्ही पाहिला तर फिफ्टी एट पॉईंट टू पर्सेंट आहे म्हणजे आपल्याकडे जे वर्किंग पॉप्युलेशन आहे ते ऑलवेज म्हणजे नाईन्टीन एलेवनपासनं बेटरच पाहायला मिळतं म्हणजे काय तर झिरो टू फोर्टीन किंवा सिक्स्टी अँड सिक्स्टी अबोव एजचे लोक आपल्याकडे फारच कमी पाहायला मिळतात म्हणजे आपल्याकडे जे यंग पॉप्युलेशन आहे जे वर्किंग पॉप्युलेशन आहे ते सिक्स्टीच्या अराउंड आहे इथे लक्षात म्हणजे सिक्स्टीच्या आसपास तुम्हाला पाहायला मिळेल दिस फिगर्स इंडिकेट दॅट द पोर्शन ऑफ चाइल्ड पॉप्युलेशन इन झिरो टू फोर्टीन एज ग्रुप वॉज थर्टी फाय पॉईंट सिक्स पर्सेंट इन पौ टू थाउजंड वन दिस फिगर इज लोअर दॅन द फिगर ऑफ अर्लियर फोर डिकेट्स द प्रिन्सिपल रिझन फॉर हायर चाईल्ड पॉप्युलेशन इन इंडिया इज द हाय बर्थ रेट ओके काय रिझन सांगितलेलं आहे या ठिकाणी हायर चाइल्ड पॉप्युलेशनचं तर हायर बर्थ रेट हे आहे तर रिसंट डिक्लाइन इन अ इन्फंट मोर्टॅलिटी हॅज ऑल्सो ॲडेड टू अवर चाइल्ड पॉप्युलेशन अ हाय पोर्शन ऑफ चिल्ड्रन ओनली रिफ्लेक्ट्स अ लार्ज पोर्शन ऑफ अनप्रोडक्टिव्ह कंझ्युमर्स ओके okay? जर आपल्याकडे बर्थ रेट जर वाढत असेल म्हणजे की चाइल्ड बर्थ रेट वाढत असेल तर ते अनप्रोडक्टिव कन्झ्युमर्सची संख्याही वाढत आहे ज्यातनं काही आपल्याला काय होणार नाही प्रोडक्शन होणार नाही अनप्रोडक्टिव्ह इट मीन्स दॅट की ते काहीही कमवत नाहीत तर काहीच न कमवणाऱ्यांची संख्या म्हणजे की चाइल्ड लेब चाइल्ड ची संख्या जी आहे ती वाढत चाललेली आहे चिल्ड्रन्स आपल्याकडे जास्त होत चाललेले आहेत झिरो टू फोर्टीनमधली जर संख्या वाढत असेल तर त्यांना काय म्हटलं जातं अनप्रोडक्टिव कंझ्युमर्स ओके टू रिड्यूस द पर्सेंटेज ऑफ नॉन प्रोडक्टिव कंझ्युमर्स इट इज इसेन्शियल टू ब्रिंग डाऊन द बर्थ रेट जर तुम्हाला हे जर कमी करायचं असेल तर काय करावं लागेल बर्थ रेट थांबवणं गरजेचं आहे म्हणजे काय तर खूप पद्धतीच्या पॉलिसीज आपण आणलेल्या होत्या स्कीम आणलेल्या होत्या जर तुमच्याकडे एकच चाइल्ड असेल तर त्यांना काहीतरी सोय देता यावी दोन चाइल्ड असतील दोनच चिल्ड्रन असतील तुमच्याकडे तर त्यांना कशी कशा पद्धतीची त्या ठिकाणी सोय करता येईल है ना किड्सवरती डिपेंड करतं जर तुमचे दोन चिल्ड्रन असतील देन तुम्हाला काहीतरी सोय द्यायला पाहिजे अशा पद्धतीची स्कीम काढलेली होती त्याचबरोबर खूप साऱ्या ॲडव्हर्टायजमेंट गव्हर्नमेंटनी स्वतः केलेल्या होत्या आपल्याकडे ऐकायला मिळतं हम दो हम दो या पद्धतीचे जे स्लोगन आणले होते खूप काही कष्ट करावे लागलेले होते हे सगळं आणण्यासाठी बट स्टील आपल्याकडे खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत फॉर एक्झाम्पल कस्टम्स आहेत कास्ट आहेत या सगळ्या बेसवरती आपण या ठिकाणी काय करतो तर चाईल्ड कशा पद्धतीचे असले पाहिजेत ते डिसाईड करतो येते लक्षात त्यामुळे आपल्याकडे खूप साऱ्या या ठिकाणी ड्रॉबॅक्स आहेत कि किंवा खूप सारे लिमिटेशन्स आहेत आपल्याकडे ज्यामुळे काय आहे तर या पद्धतीच्या स्कीम किंवा पॉलिसीज राबवणं कठीण जातं आपल्याकडे येते लक्षात त्यानंतर पहा द डिक्लाइन इन अ चाईल्ड पॉप्युलेशन इन टू थाउजंड वन इज अ लि रिफ्लेक्शन ऑफ डिक्लाईन इन ओव्हरऑल बर्थ रेट इन इंडिया ओके दोन हजार एकमध्ये जे डिक्लाईन झालेलं आहे ते त्याचं मेन रिझन काय आहे तर त्याचं मेन रिझन आहे की आपल्याकडे जे बर्थ रेट आहे ती कमी झालेली आहे त्यामुळे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की दोन हजार एकमध्ये झिरो टू फोर्टीनची जी संख्या आहे ती थर्टी फायपर्यंत आलेली पाहायला मिळते ओके हे थोडंफार परिणाम आपल्याकडे असलेल्या स्कीमचासुद्धा तुम्हाला पाहायला मिळतो अजूनही काही स्कीम अशा आहेत जर तुमच्याकडे गव्हर्नमेंट जॉब असेल आणि दोनपेक्षा जास्त चाइल्ड किंवा चिल्ड्रेन असतील तुमच्याकडे देन तुम्हाला काही स्कीम मिळणार नाहीत लक्षात अशा पद्धतीच्या स्कीम किंवा पॉलिसीज किंवा रूल्स रेग्युलेशन्समुळे थोडाफार आपल्याकडे चेंज झालेला पाहायला मिळतो बट या पद्धतीचं एज कम्पोजिशन तुम्ही भारतामध्ये पाहू शकतात ओके सो दिस इज ऑल अबाउट द एज अँड सेक्स कम्पोजिशन इन इंडिया ओके तर यानंतर आपण नेक्स्ट पॉईंट आपल्या सिलेबसचा नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत